विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याच विधानसभा मतदारसंघातून नेहमीच शिवसेनेला विजयाचे झुक्तीमाप दिले आहे. आतापर्यंत 13 विधानसभा निवडणुका या ठिकाणी पार पडल्या असून त्यामध्ये आपण पाहिलं तर 1990 शिवसेनेकडून राजेंद्र गोड हे विजय झाले होते, तर 1995 ते 2009 या ठिकाणी विजयराज शिंदे यांना शिवसेनेचे उमेदवार समजून जनतेने पसंती दिली होती. तर 2019 सुद्धा या ठिकाणी शिवसेने पक्षाकडून या ठिकाणी संजय गायकवाड या ठिकाणी विजय झाले होते. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला सुद्धा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. काही दिवस अगोदरच लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना जनतेने या ठिकाणी पसंती दिली आहे. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा गड राखणार का असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे. त्यामध्ये बुलढाणा शिवसेना ठाकरे गटाचे असलेले जिल्हाप्रमुख जालेंदर उद्धव गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी शिवसेना पक्षाचं काम करत आहे. या पक्षाकडून ते या ठिकाणी 2 वेळा जिल्हा परिषदवर सुद्धा या ठिकाणी निवडून गेले. गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष म्हणून सुद्धा या ठिकाणी काम पाहत आहेत. याच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहे. तर गेल्या 21 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर मधुसूदन सावळेसुद्धा या ठिकाणी याच मतदारसंघातून उमेदवार इच्छुक असलेसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या 21 वर्षापासून या ठिकाणी शिवसेने पक्षाशी एकनिष्ठ असलेले मधुसूदन सावळे यांनी गेल्या 3 वेळेस या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्याबाबत पक्षाने त्यांना अद्यापही उमेदवारी दिली नाही. मात्र यावेळेस ते या उमेदवारावरती दावा करत असल्याचंसुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे उद्धव ठाकरे हे उमेदवारीची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात टाकतात हेही पाहणे तेवढे गरजेचे ठरणार आहे. आपण जर जिल्हाप्रमुख असलेले जालेंदर बद्दल यांचा जर विचार केला तर अनेक ज्या तक्रारी ह्या उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी केल्याचासुद्धा या ठिकाणी पाहायला आहे. यांचे संबंध हे जे आहेत खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचे सुद्धा या ठिकाणी तक्रारी केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं आता उद्धव ठाकरे कोणाला उमेदवारी देतात हे पाहणे जेवढेच गरजेचं आहे. त्यामुळे बाकी काही असो, मात्र सध्या जिल्ह्यातील असलेलं वातावरण चांगलंच तापलेलं असून चौकाचौकामध्ये अशा चर्चा चालू आहे की नेमकं उद्धव ठाकरे शिवसेना गटाची नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.